गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, मी नाना भालेराव, यूथ आय एसच्या द हिंदू एडिटोरियल डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 22 ऑगस्ट. आजच्या द हिंदूमधील महत्त्वाच्या आर्टिकल्सची आपण सखोल चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचे सर्वात महत्त्वाचे आर्टिकल कोरोना व्हायरसशी निगडीत आहे. यामध्ये कोरोना व्हायरसच्या नंतर पोस्ट पॅन्डेमिक फ्युचरबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. जसे की आपण सर्वजण जाणता, भारतामध्ये कोरोना व्हायरस मार्च एंडिंग आणि एप्रिलच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झाला. परंतु सद्यस्थितीमध्ये भारताची स्थिती बघितली तर पाश्चिमात्य राष्ट्रांच्या बाबतीत किंवा युरोपीय देशांच्या बाबतीमध्ये भारताची स्थिती ही खूप सुस्थितीमध्ये दिसते. कारण तेथील रोग्यांचे आणि मृत्यूंचे प्रमाण भारतापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे. याच्या मागे भारतामध्ये करण्यात आलेल्या काही बोल्ड ॲक्शनची खूप महत्त्वाची भूमिका बजावली जाते. या योजनांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे रॅपिड लॉकडाऊन्स. जसे की आपण सर्वजण एप्रिलपासून किंवा मार्चपासून भारतामध्ये नॅशनल लेवलवरती रॅपिड लॉकडाऊन्स करण्यात आले होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्या सापडण्यामध्ये कमतरता आली. अशाच प्रकारे भारताने बाहेर देशांच्या संदर्भामध्ये कम्पेअर केलं तर बाहेर देशांची जी सध्या इकॉनॉमिक सिच्युएशन आहे ती मंदी केलेली आहे. परंतु भारतीय शासनाने भारताची इकॉनॉमिकची सिच्युएशन जी आहे ती सद्यस्थितीमध्ये एकदम बूस्ट आणि स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याच्या मागेही काही योजनांचा सहभाग आहे, ज्यामधील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे आत्मनिर्भर भारताची घोषणा. आत्मनिर्भर भारताच्या घोषणेसोबतच भारतामध्ये लॉकडाऊनमध्ये जे काही रुग्ण सापडले होते त्यांच्या सोशल डिस्टन्सिंगचं ध्यान ठेवणं, मास्कचं महत्त्व समजावून सांगणं किंवा हँडवॉशचे सॅनिटायझर यूज केले जातात त्याचं रॅपिड प्रोडक्शन करून जिल्हास्तरीय प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचवणं, व्हेंटिलेटरची तयारी करणं, ऑक्सिजन सिलेंडर्स, प्रोटेक्टिव्ह मास्क, त्यामध्ये N95 मास्कचासुद्धा उल्लेख करण्यात येतो. पुन्हा डॉक्टरांच्या संदर्भात म्हटलं तर PPE किटचा उपयोग आणि लॅब्स जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 ते 90% स्थापन करण्यात आलेले आहे. तरीही या लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांचे बुडाले, परंतु त्यांच्या रोजगाराची गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, तसेच रेशन दुकानावरून जे काही धान्य वितरण केलं जातं याच्या माध्यमामधून सर्व बिलो पॉवर्टी लाईनमधील लोकांची खूप मोठ्या प्रमाणावरती मदत करण्यात आलेली आहे. यामध्ये एस्टिमेशन पाहायचं म्हटलं तर 20 करोड जनधन महिलांच्या अकाउंटमध्ये 30,654 करोड एवढी रक्कम 20 करोड जनधन अकाउंटमध्ये पाठवण्यात आलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन भारताच्या पाठीचा कणा असलेला शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, या योजनेमध्ये कमीत कमी 40,000 करोड शेतकऱ्यांना 10 करोडाची रक्कम पुरवण्यात आलेली आहे. तसेच जे काही रोजगार ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होते त्याच्या बाबतीमध्ये महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट या स्कीमनुसार शासकीय कामांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. अशा प्रकारे विविध योजनांच्या अंमलबजावणीनुसार शेतकरी, गरीब, गावामध्ये राहणाऱ्या खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या खिशामध्ये मोठ्या प्रमाणावरती पैसे गव्हर्नमेंटने पाठवले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांनी आणि गावांमध्ये राहणाऱ्या लोकांनी बियाणे, खते यांचा उपयोग करून चांगल्या प्रकारामध्ये आपला स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते. या सर्वच योजनांसोबत सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे भारताच्या रिझर्व्ह बँकेने घेतलेले सर्वात मोठे निर्णय. यामध्ये MSME सेक्टर म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ज्या छोट्या स्तरावरती बिझनेस स्थापन केलेल्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना RBIने मोठ्या प्रमाणावरती विदाऊट इंटरेस्ट लोन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे ज्या तरुणांची जॉब करण्याची इच्छा नाही परंतु स्वतःचा काहीतरी बिझनेस सेटअप करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना याचा मोठ्या प्रमाणावरती लाभ होत आहे. भारतामध्ये इकॉनॉमिक सेक्टरमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मंदीचे सावट दिसत असताना RBIने सर्वात मोठा निर्णय घेतला होता, तो म्हणजे 9,00,000 करोड रुपये मार्केटमध्ये खेळवण्यामध्ये आले होते. म्हणजे
इकॉनॉमीचा खेळ सिद्धांत आहे महागाई कंट्रोल करण्यासाठी, त्या योजनेनुसार आरबीआयने भारतीय मार्केटमध्ये 9 लाख करोड एवढी ॲज अ लिक्विडिटी म्हणून प्रदान करण्यात आली. तशाच प्रकारे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, पुन्हा स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, नॅशनल हाऊसिंग बँक, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, अशा प्रकारे इतर मोठ्या प्रमाणामध्ये बँकांनीसुद्धा तरुणांच्या किंवा बिझनेस सेटअप करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोन आणि लाँग टर्म विदाउट इंटरेस्ट लोन उपलब्ध करून दिलेले आहेत. या सर्व आरबीआयच्या धोरणांमुळे जे काही बिझनेस कोविड-19 या पॅन्डेमिकमध्ये बुडण्याच्या स्तरामध्ये आले होते, या बिझनेसना एक नव्या प्रकारे उभारी मिळण्यात आलेली आहे. तरीसुद्धा या काळामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे माननीय प्रधानमंत्र्यांकडून करण्यात आलेली आत्मनिर्भर भारताची घोषणा आणि आत्मनिर्भर निधी. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताची शेती, ॲग्रिकल्चर, डिफेन्स प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग, कोल मायनिंग आणि पब्लिक सेक्टर याच्यामध्ये जो काही डोमेस्टिक स्तरावरती सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, यामुळे भारतामध्ये येणारे मोठ्या प्रमाणातली आयात आणि त्याचा फायदा इथल्या लोकल लोकांना म्हणजे भारतीय लोकांना होणार आहे. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे डोमेस्टिक डिफेन्स प्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी 60 ते 64% एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण आपल्याला लागणारी डिफेन्स इन्स्ट्रुमेंट्स इस्रायल, अमेरिका, रशिया या देशांकडून आपण विकत घेतो. या निर्णयामुळे अराउंड 14% पैशाची निर्यात बाहेर देशांमध्ये होणार होती ती आपल्या देशांमध्येच उपयोगात आणली जाणार आहे. शेतीच्या संदर्भामध्ये म्हणायचं म्हटलं तर शासनाने स्टोरेज रिपोर्ट्स, पुन्हा रेफ्रिजरेशन हाऊसवेअर, विद्यार्थी मित्रांनो जो काही प्रोडक्शन शेतीमध्ये होतं ते सिटीपर्यंत किंवा मोठ्या शहरांपर्यंत पोहोचण्यापूर्वी कधी कधी खराब होतं, यासाठी भारतीय शासनाने एका जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय लेवलला ते प्रोडक्शन स्टोअर करून ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर, भाज्या म्हणा किंवा जे काही नाशवंत फळे आहेत यांचंसुद्धा स्टोरेज करण्यासाठी रिस्टोरेजेस तयार करण्यात ठरवण्यात आलेली आहेत. या सर्व योजनांच्या मागे 15,000 करोड एवढा निधी शासनाने गुंतवण्यात आलेला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने डोमेस्टिक डिफेन्स प्रोडक्शनसाठी 101 आयटम्स हे बॅन करण्यात आलेले आहेत. म्हणजे 101 आयटम्स आपण बाहेर देशामधून जे आयात करत होतो ते स्वतः भारतामध्ये बनवले जाणार आहेत आणि याच्यामुळे कमीत कमी 4 लाख करोड एवढा रेव्हेन्यू डोमेस्टिक फायनान्सर किंवा डोमेस्टिक प्रोड्युसर्सला मिळणार आहे. म्हणजे डिफेन्समध्ये 74% हा डोमेस्टिक अलाउन्स असणार आहे. याबरोबरच शासनाने सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे कोल मायनिंगच्या बाबतीमध्ये. जसं की आपण सर्वजण जाणतो कोल मायनिंग हा कोल अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट होतात, परंतु गव्हर्नमेंटने याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे काही प्रायव्हेट सेक्टरमधले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याकडे आता कोल मायनिंगचे कॉन्ट्रॅक्ट देणार येणार आहेत. या सर्वच निर्णयासोबत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे भारताच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटबद्दल. भारताची कमीत कमी 60 ते 70% आयात ही चीनवरून होत होती, परंतु सध्या चीन आणि भारताचे जे काही संबंध आहेत त्या संबंधांवरून भारताने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे प्रोडक्शन ऑफ स्मार्टफोन इन डोमेस्टिक वे. भारतामध्ये आता सर्वात मोठ्या प्रमाणावरती स्मार्टफोनचं प्रोडक्शन चालू होणार आहे. त्यासाठी जे काही प्रोड्युसर्स आहेत किंवा डोमेस्टिक प्रोड्युसर आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावरती लोन आणि निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मंदीचे सावट असताना सुद्धा भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया स्ट्रॉंग तयार करण्यात आलेला आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये मंदीमध्ये सुद्धा रुपयाची सिच्युएशन ही खूप स्ट्रॉंग आहे आणि अशा प्रकारे भारताने कोरोना व्हायरस पॅन्डेमिकमध्ये सुद्धा स्वतःला एका बूस्ट इकॉनॉमीच्या वेवरती फॉरवर्ड करीत देशाची इकॉनॉमी पूर्णतः स्टेबल ठेवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हा टॉपिक आपण GS3 च्या इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या टॉपिकशी रिलेट करू शकता.
जर मेन्समध्ये क्वेश्चन विचारण्यात आला की पोस्ट पॅन्डेमिक फ्युचरमध्ये भारताने काय प्रकारे निर्णय घेण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या प्रकारचे निर्णय घेतले पाहिजे यावरती आपण या आर्टिकलमधील करण्यात आलेल्या घोषणांचा आणि योजनांचा उपयोग करू शकता. आपलं सेकंड आर्टिकल आहे डिफरन्शियल इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 अँड द लॉकडाऊन. विद्यार्थी मित्रांनो, या आर्टिकलमध्ये कोरोना व्हायरसमध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निगेटिव्ह पॉईंट्स मांडण्यात आलेले आहेत आणि जे की एक प्रकारे आपल्या सर्वांना ती परिस्थिती समोर दिसून येते. यामध्ये सर्वात अगोदर एका ग्रेट लेवलर वॉल्टर स्नायडेल या ऑस्ट्रियन इकॉनॉमिक हिस्टोरियनचे एक वाक्य देण्यात आलेलं आहे. ते म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार कुठलीही जगातील इकॉनॉमी एका लेवलवरती फक्त चार सिच्युएशनमध्ये येते, त्या म्हणजे पेंडेमिक, वॉर, रिव्हॉल्युशन आणि स्टेट कोलॅप्स. एक प्रकारे या चार सिच्युएशनमधली सर्वात पहिली सिच्युएशन सद्यस्थितीमध्ये पूर्ण जगामध्ये अवेलेबल आहे ती म्हणजे पेंडेमिक, कोरोना व्हायरस पेंडेमिक. ऑथरच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरस ग्लोबल लेवलला इकॉनॉमिक लेवलर म्हणून ॲक्ट करत आहे सध्या आणि याचा परिणाम पूर्ण इकॉनॉमीवरती होऊन डेव्हलप्ड कंट्रीज किंवा डेव्हलपिंग कंट्रीज यांची इकॉनॉमी एका लेवलला आलेली आहे, म्हणजे एक प्रकारे लेवलर म्हणून ॲक्ट झालेला आहे. या आर्टिकलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोरोना व्हायरस म्हणजे हा पॅन्डेमिक किंवा हा डायझेस हा कुठल्या क्लास लेवलला किंवा कास्ट लेवलला विभागून परिणाम करतो की नॅचरली सर्वांवरती परिणाम करतो. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की आपण बाहेर देशांमध्ये बघतो त्या ठिकाणी क्लास स्ट्रक्चर आहे आणि इंडियामध्ये कास्ट स्ट्रक्चर आहे. बाहेर देशामध्ये कॅथोलिक, प्रोटेस्टंट अशा प्रकारचे जे पंथ आहेत याच्यामध्ये क्लास बघितला जातो, म्हणजे त्यांची एक वर्गवारी, कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग अशा प्रकारे. परंतु भारतामध्ये ही गोष्ट लागू होत नाही, कारण भारतामध्ये कास्ट बेस्ड रिजिडिटी आहे, रिलिजन बेस्ड रिजिडिटी आहे. तरीसुद्धा भारताच्या संदर्भामध्ये कोरोना व्हायरसचा परिणाम हा काही कास्टला धरून झालेला आहे की नाही याच्याबाबत काही भाष्य करण्यात आलेले आहेत. तर याचं आपण उत्तर द्यायचं म्हटलं तर एक प्रकारे हो, भारतामध्ये कास्ट या गोष्टीशी निगडीतसुद्धा कोरोना व्हायरसचे परिणाम बघण्यात आलेले आहेत. यापैकी बघायचं म्हटलं तर कोविड-19च्या वेळी करण्यात आलेली एक योजना म्हणजे रॅपिड लॉकडाऊन. या लॉकडाऊनचा सर्वात जास्त वाईट परिणाम हा लो वेज्ड अर्नर्स किंवा कमी एज्युकेटेड वर्कर्स किंवा डेली वेज वर्कर्स यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये होण्यात आलेला आहे, किंवा जे मायनॉरिटी लोक आहेत, मायनॉरिटीमध्ये ट्रायबल्ससुद्धा येतात, जंगलांमध्ये राहणारे आदिवासी यांच्यावरतीही मोठ्या प्रमाणावरती विपरीत परिणाम घडण्यात आलेला आहे. यामध्ये ऑथरने काही ऑथेंटिक आकडेवारी मांडण्यात आलेली आहे. जसं की भारतामध्ये आपण बघतो एप्रिल 2020 म्हणजे यावर्षी एप्रिलच्या शेवटच्या याच्यामध्ये काही शार्प लॉकडाऊन दिसला आणि शार्प अनएम्प्लॉयमेंटसुद्धा दिसली. परंतु ऑथरचा प्रश्न हा आहे, जी अनएम्प्लॉयमेंट घडली ही अनएम्प्लॉयमेंट डायजेसमुळे झालेली आहे का कास्ट न्यूट्रलिटीमुळे झालेली आहे, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. यापैकी सांगायचं म्हटलं तर काही रिपोर्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आकडेवारी या ठिकाणी लक्षात घेतली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अप्पर कास्टमध्ये अनएम्प्लॉयमेंट ही 39%पासून फक्त 32%पर्यंत पाहण्यात आलेली आहे डिसेंबर 2019 पासून एप्रिल 2020 पर्यंत. त्याच ठिकाणी शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स यांच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर ती अनएम्प्लॉयमेंट 44%वरून डायरेक्टली 24%वरती ड्रॉप झालेली आहे, म्हणजे एकंदरीत 20%चा फॉल आउट आहे. तशाच प्रकारे OBC अदर बॅकवर्ड क्लासेस आणि शेड्यूल्ड ट्राईब्स यांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर 40%पासून डायरेक्टली 26%पर्यंत आणि 48%पासून 33%पर्यंत अनएम्प्लॉयमेंट अचानकरित्या ड्रॉप झालेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी ही की याच्यामध्ये दोन गोष्टी खूप मॅटर करतात, एक म्हणजे कास्ट आणि दुसरी म्हणजे एज्युकेशन. एज्युकेशन हे सर्वात महत्त्वाचे फॅक्टर आहे. याच्यामध्ये असे दिसून येते की एज्युकेशन
नसल्यामुळे जे काही व्हल्नरेबल जॉब्स आहेत म्हणजे डेली वेजर्स ज्यांना रोज रोजगार दिला जातो, जसे की खाण कामगार किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या काही शासकीय योजना आहेत त्याच्यामध्ये काम करणारे कामगार, याच्यामध्ये अशा कामगारांमध्ये अनएम्प्लॉयमेंट ही मोठ्या प्रमाणावरती दिसण्यात आलेली आहे. एज्युकेशनच्या बाबतीत म्हटलं तर ज्या लोकांनी 12 वर्षापर्यंत एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे अशा लोकांमध्ये जी अनएम्प्लॉयमेंट घडलेली आहे ती अनएम्प्लॉयमेंट खूप कमी प्रमाणामध्ये दिसते. जर आपण 12 वर्षापेक्षा कमी एज्युकेशन घेतलेल्या लोकांमध्ये पाहायला गेलं तर ती अनएम्प्लॉयमेंट खूप शार्पली ड्रॉप झालेली दिसते. त्याच्यामुळे एक प्रकारे भारताच्या संदर्भामध्ये कोरोना व्हायरस पेंडेमिकमध्ये कास्ट या गोष्टीला धरून आणि एज्युकेशन या फॅक्टरला धरून मोठ्या प्रमाणावरती अनएम्प्लॉयमेंट पाहण्यात येत आहे. एज्युकेशनच्या बाबतीत एका रिपोर्टमध्ये इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट सर्वे 2011 आणि 2012 या रिपोर्टमध्ये आकडेवारी अशी दिसून येते की 51% शेड्यूल्ड कास्ट हाऊसहोल्ड वुमन जे आहेत त्यांच्यामध्ये 0 इयर्सचं एज्युकेशन आहे, म्हणजे त्या पूर्णपणे इलिटरेट आहेत. त्याचप्रकारे अप्पर कास्टमध्ये जर पाहायला गेलं तर 11%-24% वुमन जे आहेत त्या एज्युकेटेड आहेत. सद्यस्थितीमध्ये शाळा कॉलेज या प्रकारची सर्व संस्था बंद असल्यामुळे एज्युकेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम फेस करण्यात येत आहेत. त्यामध्ये नवीन सिस्टीम चालू झाली ती म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन. परंतु ऑनलाईन एज्युकेशनमध्ये शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स किंवा लोअर कास्ट्स या जातींमध्ये असणाऱ्या लोकांकडे अनएम्प्लॉयमेंट असल्यामुळे किंवा कदाचित तेवढे पैसे अनअवेलेबल असल्यामुळे त्या लोकांना स्मार्टफोनच्या अनअवेलेबिलिटीमुळे कदाचित ऑनलाईन एज्युकेशनसुद्धा घेण्यात येत नाही आहे. तर अप्पर कास्टमध्ये जर आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी ही फॅसिलिटी आपल्याला पूर्णतः अवेलेबल दिसते. या सर्व गोष्टींमध्ये टेक्नॉलॉजीचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इश्यू येतो, ज्यामध्ये दलित आणि आदिवासी यांना ऑनलाईन एज्युकेशनचा 0% ॲक्सेस आहे, कारण अनएम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक सिच्युएशन. इंटरनेटच्या ॲसेसमध्ये बघायला गेलं तर SC मध्ये फक्त 20-10% लोकांकडे इंटरनेटचा ॲसेस आहे, तर अप्पर कास्टमध्ये पाहायला गेलो तर 49% to 62% हाऊसहोल्डमध्ये इंटरनेटचा ॲक्सेस आहे. या ठिकाणी असे दिसून येते की आदिवासी, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स किंवा जे काही लोअर कास्ट आहेत यामध्ये ड्यू टू इकॉनॉमिक सिच्युएशन आणि अनएम्प्लॉयमेंट ॲज कम्पेअर टू द अप्पर कास्ट त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशन, इलिटरसी आणि टेक्नॉलॉजी याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती फॉलोआउट दिसून येतो. अशा प्रकारे भारतीय समाजामध्ये जे काही सोशल ग्रुप्स मोठ्या प्रमाणामध्ये NGO मार्फत अशा प्रकारे वर्क करत आहेत अशा लोकांनी सोशल आयडेंटिटी न पाहता सर्व स्तरांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात आली पाहिजे आणि सर्व स्तरांमध्ये सर्वांना मदत करण्यात आली पाहिजे, ज्यामुळे हेल्थ आणि एज्युकेशन या दोन्हीमधला गॅप जेवढा होईल तेवढा